नमस्कार, गीताज वेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण चविष्ट अशी रताळ्याची बर्फी कशी करायची ते पाहूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे पावशेर रताळी 3 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत। छान स्मॅश करून घेतलेले आहेत किंवा खिसूनही घेऊ शकता। अर्धी वाटी साखर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, अर्ध्या वाटीला थोडं जास्त दूध आणि 1 वाटी ओल्या नारळाचा चव। आता इथे कढई 1 मोठा चमचा तूप टाकायचं। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हा ओल्या नारळाचा खीस टाकायचा। आता हे 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं। आता इथे खोबरं छान असं 1 मिनटं व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता यामध्ये हे उकडून घेतलेले रताळे घालायचे। आता हे पण यात व्यवस्थित असं मिक्स करून 1 मिनिटभर परतून घ्यायचं। आता हे दोन्ही छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये दूध घालायचं। दूध इथे मी साई सकडत घेतलेलं आहे। दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये हे दूध पूर्णपणे आटलं आहे। आता आपण यात साखर घालून घेऊया। आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ही साखर थोडीशी मिक्स झाली की यातच हे मिश्रण थोडं बाजूला करून यात 1 चमचा तूप घालायचं आणि हे ड्रायफ्रूट्स यामध्ये परतून घ्यायचे। आता हे ड्रायफ्रूट्स छान असे परतून झाले आहेत। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याची साखर पूर्ण विरघळली आहे। आता यात वेलची पावडर टाकायची। अर्धा चमचा वेलची पूड। आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। गॅस मध्यमाच्यावर ठेवूनच हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। इथे पाहू शकता हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। जवळपास 10 मिनटं हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आणि आता हे सेट करायला एका ताटात काढून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे ताटाला आधी तूप लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। ताटाला तूप लावून झालं आहे। आता हे मिश्रण या ताटातून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण एकसारखं प्लेन करून घ्यायचं। आता हे सर्व बाजूने व्यवस्थित अशी सेट करून झालेली आहे। आता यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात। इथे मी पिस्ता आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। आता हे थोडेसे प्रेस करून घ्यायचे। आता बर्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूयात। इथे बर्फी छान अशी सेट झाली आहे। 1 तास फ्रीजमध्ये ठेवली होती। आता ही कट करून घेऊयात।
त्याच्या कढाई व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या. पाहू शकता किती छान अशी ही बर्फी तयार झाली आहे. तशाच आपण सर्व वड्या काढून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.